त्या ट्वीटमध्ये कुठल्याही एका व्यक्तीबद्दल मी बोलत नव्हतो, एका प्रवृत्तीबद्दल बोलत होतो. आणि आज सुद्धा महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला जातो, मराठा ओबीसी करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे मी त्याला आधुनिक खानाजी पंत असं बोललो. BJP च्याच नेत्यांनी त्यांच्या नेत्याचं नाव घेऊन त्यांच्याच नेत्याची बदनामी करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. पण मी त्याही एका व्यक्तीबद्दल बोलत नव्हतो, मी एका प्रवृत्तीबद्दल बोलत होतो. छत्रपती संभाजी राजेंना त्यावेळेस असणारे जे आणाजी पंत होते त्यांनी खूप त्रास दिला. ती वेगळी गोष्ट की नंतर राजेंनी त्या आणाजी पंतांचा अंत कसा केला हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण जी ट्वीट मी केली त्या ट्वीटमध्ये कुठल्याही एका व्यक्तीबद्दल मी बोलत नव्हतो, एका प्रवृत्तीबद्दल बोलत होतो. तीच ती प्रवृत्ती ज्याच्या विरोधात सर्व संत लढत होते, शिवशाहू फुले आंबेडकर त्याच विचाराच्या विरोधात नाही तर त्या प्रवृत्तीच्या विरोधात लढले. आणि आजसुद्धा महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं तर हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला जातो, मराठा ओबीसी करण्याचा प्रयत्न केला जातो. म्हणजे कुठेतरी महाराष्ट्राचा जो धर्म आहे, एकोप आहे, एकता आहे, समानता आहे, ही कुठेतरी भंग करण्याचा प्रयत्न आणाजी पंतांचा विचार. पण आजच्या काळामध्ये तो जरा जास्तच प्रगतिशील झाल्यामुळे मी त्याला आधुनिक आणाजी पंत असं बोललो. मी एका प्रवृत्ती वृत्तीबद्दल बोलत होतो. मला आश्चर्य वाटलं थोडं, मी खाली ट्रोलिंग बघत होतो. भाजपचे नेते, त्यांचे पदाधिकारी हे त्यांच्याच एका नेत्याचं नाव घेऊन तुम्ही असं कसं बोलू शकता असं ते बोलत होते. मी तर नाव घेतलं नव्हतं. BJP च्याच नेत्यांनी त्यांच्या नेत्याचं नाव घेऊन त्यांच्याच नेत्याची बदनामी करण्याचा प्रयत्न ते करत आहेत. तर त्या नेत्यांनी त्या नेत्यांबद्दल काय करायचं ते त्यांनी ठरवावं. पण मी कुठल्याही एका व्यक्तीबद्दल बोलत नव्हतो, मी एका प्रवृत्तीबद्दल बोलत होतो. त्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाव घेतलं. ते का घेतलं तर ते त्यांनाच विचारलं पाहिजे. मी व्यक्तीबद्दल नाही पण एका प्रवृत्ती नाही तर वृत्तीबद्दल बोलत होतो. त्यांनी ते जोडून घेतलं त्यांच्या नेत्याबद्दल, तो त्यांचा विषय, तो माझा विषय नाही.